भाजपाला जातीवादी म्हणणाऱ्या काँग्रेसच जातीयवादी आहे. सांगली जिल्ह्यात सरंजामशाहीची चालू आहे. सांगली जिल्ह्यात फक्त 3 कुटुंबात काँग्रेस मर्यादित आहे. पद देताना जातीयवाद दिसून येतो. विश्वजित कदम हे अल्पसंख्याक मंत्री असून त्यांच्याच जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अन्याय होत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकोडी यांनी हे वक्तव्य केलं असून काँग्रेसच्या शहर महिला जिल्हाध्यक्षा वहिदा अय्याज नायकोडी यांच्या पदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे. नगरसेविका वहिदा अय्याज नायकोडी आणि अय्याज नायकोडी आता सध्या हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. 1998 पासून सातत्यानं महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आज तागायत सातत्यानं वहिदा नायकोडी किंवा नायकोडी या नावाशी विद्वेष असल्याचं सातत्यानं दाखवून दिलं. 1998 मध्ये महानगरपालिकेमध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट असताना आणि सगळ्यात जास्त एज्युकेटेड सुशिक्षित असतानासुद्धा डावललं गेलं. त्यावेळेपासून आजपर्यंत ही परंपरा कायम राहिली. पुन्हा विरोधी पक्षनेता त्यावेळेलाही एकदा वादविवाद झाले होते, आजही या ठिकाणी झाले. म्हणजे कोणत्याही प्रकारे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला सत्तेत कोणतीही हिस्सेदारी द्यायची नाही, मात्र मताच्या वेळेला मात्र यांच्या दारामध्ये जाऊन त्यांना मतांचा जोगवा मागायचा आणि हे केवळ मताची एक देणारी मशीन आहे या संदर्भात असं या काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागलं. काँग्रेस ही 3 घरामध्ये किंवा घराणेशाहीमध्ये गुंतून पडलेली आता संघटना झालेली आहे. वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही पद्धतीनं काँग्रेसच्या ध्येयधोरणाच्या विरोधामध्ये आम्ही नाही. त्यांच्या धर्मनिरपेक्षतेवर आमचा पक्का विश्वास आहे. परंतु सांगली जिल्ह्यातली काँग्रेस ही सरंजामशाही असलेली काँग्रेस झालेली आहे आणि याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आता जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आणि भविष्यकाळामध्ये काँग्रेस पक्षाचं काम आम्ही करायचं बंद करणार आहे. 1998 मध्ये ज्यावेळेला सगळ्यात जास्त सिनियर होती माजी नगराध्यक्ष असतानासुद्धा त्यांना त्यावेळेला डावललं गेलं. कारण एकच होतं की त्यावेळेला विष्णूअण्णा पाटील यांच्या पाया पडण्यास वहिदा नायकोडी यांनी नकार दिला होता आणि केवळ हाच द्वेष धरून हा द्वेषाचा धागा पकडून आज 22 वर्ष झालं सातत्यानं आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. या संदर्भामध्ये असे कितीही महापौर पदं गेली तर स्वाभिमानाशी कदापि तडजोड करणार नाही या निमित्तानं मी सांगेन. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.